थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. नमस्कार मंडळी, मी राहुल दांडगे घेऊन आलो आहे UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच GS2 या पेपरच्या सिलॅबसचा भाग 4. मित्रांनो, जर तुम्ही भाग 1, 2 आणि 3 बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथे तुम्हाला UPSC सिलॅबस इन मराठी ही प्लेलिस्ट दिसेल, ती उघडा आणि आतापर्यंत UPSC चा जेवढा सिलॅबस डिस्कस केला आहे तो बघा आणि तोंडपाठ करा. आपण आतापर्यंत GS2 च्या सिलॅबसचे 20 टॉपिक्सपैकी 13 टॉपिक्स चर्चा करून संपवलेले आहेत. चला तर आता विथाउट वेस्टिंग अवर टाइम आपण बघूया GS2 या चित्रपटाचा भाग 4, ज्याचं नाव आहे गव्हर्नन्स. मराठी वर्जन आहे कारभार आणि हिंदीमध्ये शासन. शासन शब्दावरून आठवलं की प्रशासन नावाचा सुद्धा एक शब्द असतो. तर शासन आणि प्रशासन यामध्ये नेमका फरक काय आहे? ओके, मीच सांगतो. तर मित्रांनो, भारतीय लोकशाहीचे 3 खांब कायदेमंडळ, व्यवस्थापिका आणि न्यायमंडळ जी कामे करतात त्याला आपण शासन म्हणतो. तर मित्रांनो, हे 3ही खांब निर्णय घेण्याचे काम करत असतात. आता मला सांगा, निर्णय घेतला आहे तर त्याला लागू तर करावेच लागेल, मग आता लागू कसे करणार? तर इथे प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नोकरशाही वर्ग म्हणजेच प्रशासकीय अधिकारी जे कामे करतात त्याला आपण प्रशासन असे म्हणतो. झाला ना आता डाऊट क्लिअर? चला तर आता आपण बघूया 20 टॉपिक्सपैकी 14वा टॉपिक, जो आहे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स मॉडेल्स सक्सेसेस लिमिटेशन्स अँड पोटेन्शियल ऑफ ई गव्हर्नन्स, सिटीजन्स चार्टर्स ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अँड इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. मला माहीत आहे की असे इंग्रजीमध्ये बोलले की काहीच समजत नाही, म्हणून या टॉपिकला समजून घेण्यासाठी आपण या टॉपिकचे विभाजन करू. सो फर्स्ट आहे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, शासन कारभाराचे महत्त्वपूर्ण पैलू. सांगा बरं मग, शासन कारभाराचे महत्त्व पैलू कोणते ते? ओके, मीच सांगतो. फर्स्ट ट्रान्सपरन्सी अँड सेकंड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. मित्रांनो, एक काच घ्या आणि त्यातून समोरचे बघा. किंवा तुम्ही एखाद्या वेळेस कोण्या मोठ्या दुकानात किंवा मॉलमध्ये गेले असाल तर तुम्हाला बाहेरूनच काचेच्या आतील ते सर्व सामान दिसते आणि त्या दुकानदाराला बाहेर कोण उभे आहे ते सर्व दिसते. आता इथे लक्षात असू द्या की हा काच म्हणजे सिव्हिल सर्वंट्स असतो, दुकानदार हे मंत्रीगण असतात आणि कस्टमर ही आपली जनता असते. त्यामुळे जनता आणि नेता यांच्यामधील पारदर्शकतेचे काम शासन कारभाराचे असते. आता नेक्स्ट आहे अकाउंटेबिलिटी, म्हणजे काय तर उत्तरदायित्व. अहो, तुम्ही जर जिल्हाधिकारी असाल तर तुमचे तुमच्या जिल्ह्याप्रती जिल्ह्यात काय घडतंय याबद्दल उत्तरदायित्व असायलाच हवे ना. ओके, आता सेकंड आहे ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक शासन कारभार. अरे भैया, ही तो बहुत इम्पॉर्टंट है, या टॉपिकवर पेपरात प्रश्न असतोच. म्हणून मित्रांनो, तुम्ही आधी ई गव्हर्नन्स म्हणजे काय याबद्दल माहिती करून घ्या. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. तुम्ही सर्वांनी कधी ना कधी तर DBT स्कॉलरशिपचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाच असेल. हे ई गव्हर्नन्सचंच उदाहरण आहे. ते सोडा, तुमच्या सर्वांकडे आधार कार्ड तर असेलच ना. तो भैया, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, बँक अकाउंट लिंक करणे, ही सर्व ई गव्हर्नन्सचीच उदाहरणे आहेत. तर मित्रांनो, ई गव्हर्नन्समध्ये सुद्धा आपल्याला काय बघायचं आहे? तर फर्स्ट, ॲप्लिकेशन ऑफ ई गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्सचे फायदे. सेकंड आहे मॉडेल्स, ई गव्हर्नन्सचे कोणकोणते मॉडेल्स आहेत ते. थर्ड आहे सक्सेसेस ऑफ ई गव्हर्नन्स, कोणकोणते मॉडेल्स आहेत जे सक्सेसफुल ठरले आहेत. नंतर लिमिटेशन्स अँड पोटेन्शियल्स ऑफ ई गव्हर्नन्स, म्हणजे काय तर ई गव्हर्नन्सच्या मर्यादा आणि संभाव्यता कोणत्या याचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, याच 14व्या टॉपिकमधील 3रा भाग आहे सिटीजन्स चार्टर्स, नागरिकांची सनद. यामध्ये भाषा विभाग, कामगार विभाग असे खूप सारे विभाग असतात. तर या विभागातील ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याचे देखील ज्ञान आपल्याला असायला हवे.
मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा 14वा टॉपिक समजला असेल. चला तर आता आपण 15वा टॉपिक बघूया, जो आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन डेमोक्रेसी, लोकशाहीमधील नागरी सेवेची भूमिका. अरे भैया, ये तो सीधे सीधे दिया है, इसमें कोनो डिस्कशन करना? डिस्कशन नाही करायचं तरी पण थोडं सांगतो, नाही कसं ते आता सांगायची सवयच झाली आहे ना. तर मंडळी, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन डेमोक्रेसी यामध्ये एक लोकसेवक कसा असावा, नोकरशाही आणि राजकारण यात संबंध काय, सिव्हिल सर्व्हिसमधील समस्या कोणत्या, राव भ्रष्टाचार पण एक समस्याच आहे ना, त्यानंतर खूप सारे अधिकारी ए लिजिए मेरा इस्तीफा असे म्हणतात, याचे कारण काय, इत्यादी काही गोष्टींचा अभ्यास असू द्या. चला तर आता आपण 20 टॉपिकपैकी 16वा टॉपिक बघूया, जो आहे गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर्स अँड इश्यूज अराइजिंग आउट ऑफ देअर डिझाईनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. गव्हर्नमेंट पॉलिसीज, हे बघा मित्रांनो, सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी गव्हर्नमेंट खूप साऱ्या योजना काढत असते. ह्या योजना कोणत्या हे तुम्हाला माहिती असले पाहिजे, त्यासाठी दररोज वर्तमानपत्र वाचत जा. मित्रांनो, प्रत्येक वेळेस सरकारने सुरू केलेली योजना ही सर्वांच्या फायद्याचीच ठरेल असे नाही, काही वेळेस ही खूप साऱ्यांच्या तोट्याचीही ठरू शकते. त्यामुळे या योजनांच्या फायद्यांचा व तोट्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. नेमकं ह्या योजनांची डिझाईनिंग समाजातील कोणत्या घटकासाठी केली आहे, त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत का, त्या कोणत्या, या योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या, या सर्वांशी तुम्हाला अवगत होणे गरजेचे आहे. कारण अधिकारी बनण्याअगोदर अधिकारी काय काम करत असतो, अधिकाऱ्याला कोणती कामे करावी लागतात, कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे तुम्हाला माहिती असायला हवे. आफ्टर ऑल, तुम्ही देशाचे भावी अधिकारी आहात. तर मंडळी, अशा प्रकारे आपण UPSC मुख्य परीक्षेमधील GS 2 सिलेबसचा गव्हर्नन्स हा 4वा भाग चर्चा करून संपवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोशल जस्टिस, सामाजिक न्याय या टॉपिकवर चर्चा करू. मित्रांनो, माझ्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.